फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर आपण आज बघणार आहोत वडापाव कसा बनवायचा। तर या ठिकाणी मी आता सर्वप्रथम बटाटे उकडायला ठेवले आहे आणि बटाटे जोपर्यंत उकडत आहे तोपर्यंत या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसणाचा छानपैकी एक ठिचा तयार करणार आहे, त्याची एक बारीक स्मूथ पेस्ट तयार करणार आहे। आणि ह्या ठेचासाठी थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता जर लागलं तर, पण मी या ठिकाणी पाणी न घालता व्यवस्थितपणे छान ठेचा करून घेतला आहे। आणि बटाटे आपले छानपैकी उकडले गेले आहेत आणि त्याची मी दोन काप करून बटाटे व्यवस्थितपणे थंड करून घेतले आहेत। आणि थंड झाल्यानंतर मी स्मॅशरच्या सहाय्याने छानपैकी बटाटा स्मॅश करून घेणार आहे। बटाटा थोडासा जाडसर ठेवायचा आहे, एकदम जास्त बारीक तो स्मॅश करायचा नाही आहे। म्हणजे बटाटा खाताना एक छान बटाट्याचा फ्लेवर लागेल तुम्हाला आणि छान वाटेल खाताना। आणि आता या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण आणि हिरव्या मिरचीचा जो ठेचा तयार केला होता तो पूर्ण ठेचा आपल्याला तेलामध्ये घालून व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, कढीपत्ता आणि ठेचा छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरं पूड आणि एक चमचा धना पावडर हे व्यवस्थितपणे तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे छानपैकी फ्राय करून घेणार आहे। बारीक गॅसवर हे तुम्हाला फ्राय करायचं आहे, जास्त फास्ट गॅस जर तुम्ही ठेवला तर आपला मसाला जळून जाईल, म्हणून 2 ते 3 मिनिटे छानपैकी बारीक गॅसवर हे फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एक चमचा हळद घालायची आहे, हळद जास्त वेळ परतायची गरज नाही, जास्त वेळ ती परतवली तर ती जळणार आणि कडू लागेल, तर त्यामुळे मी थोडंसं परतवून घेतलं आहे फक्त। आणि त्यामध्ये आपण स्मॅश केलेला जो पोटॅटो आहे, जो बटाटा आहे, तो घालायचा आहे आणि तो या तेलामध्ये या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। बटाटा व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये फ्राय करून झाला आहे, यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ सर्वत्र बटाट्याला लागलं गेलं पाहिजे। आणि हे मिक्सचर मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आहे, काढून घेते आहे, जेणेकरून ते थंड होईल आणि आपल्याला बटाटा वडा करायला इझी जाईल। आणि त्यानंतर मी तेलामध्ये थोडीशी मोहरी फ्राय करून घेतली आणि ती वरतून त्याची फोडणी दिली आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थितपणे हे मिक्सर करून घ्यायचं आहे। हे पीठ मळतो त्याप्रमाणे आपण हे व्यवस्थितपणे हे सारण तयार करून घेतो आहोत। अशा पद्धतीने आपलं बटाटा वड्याचं सारण तयार आहे। त्यासाठी आपल्याला बेसन पिठाचं बॅटर लागणार आहे। तर या ठिकाणी मी एक बाउल घेऊन यामध्ये अंदाजे बेसन पीठ घेते आहे। बेसन पिठामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ हे 3 जिन्नस घालून व्यवस्थितपणे कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि थोडं करत पाणी टाकून व्यवस्थितपणे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी हातानेच हे बॅटर तयार केलं आहे, चमच्याने मिक्स केलं नाही, कारण चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स होणार नाही, त्याच्या गुठळ्या होतील, म्हणून मी हाताने व्यवस्थितपणे स्मूथ बॅटर तयार करून घेतलं आहे। आणि त्यानंतर मी या ठिकाणी 1/2 चमचा बेकिंग सोडा घातला आहे। बेकिंग सोडा घातल्यानंतर व्यवस्थितपणे बॅटर पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे बॅटर तयार केलं आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, वड्याला व्यवस्थितपणे हे बॅटर लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या अंदाजाने बॅटर बनवा। कढईमध्ये छानपैकी तेल गरम झालं आहे आणि मी बटाटा वडा तयार केला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे वडे तुम्ही करू शकता, मी अशा या पद्धतीने वडे तयार केले आहेत। आणि हा एक एक वडा घेऊन आपल्याला या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून व्यवस्थितपणे छान तेलामध्ये सोडायचा आहे।
हळूवारपणे व्यवस्थित डिप करायचा आहे वडा बेसन पिठामध्ये, आणि एक एक करत छानपैकी तेलामध्ये सोडायचं आहे. लो टू मीडियम फ्लेम यावरच आपल्याला बटाटा वडा फ्राय करायचा आहे, म्हणजे छान वडे कुरकुरीत होतील. वडा खालच्या बाजूने व्यवस्थितपणे छान सोनेरी रंग आला की पलटी करायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत वडा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये, म्हणजे दोन्ही बाजूने वडे छानपैकी शिजतील. अशा पद्धतीने आपले वडे तयार आहेत. पावाला चटणी लावून तुम्ही त्यामध्ये बटाटा वडा घालून व्यवस्थितपणे छान सर्व करू शकता. आपला वडापाव तयार आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी चटणीची ही व्हिडिओ नक्कीच लवकरच पोस्ट करेन, याच्या मागोमाग पोस्ट करेन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.